शुभं करोति कल्याणं आरोग्यं धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय दीप ज्योति नमोस्तुते दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी तिळाचं तेल कापसाची वात दिवा जळो सारी रात घरात लिडा पिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरच्या धनाला उदंड ऐश्य लागू दे अर्चू अर्चू ओ बोल काय ग ती चित्राशी बाहेर बसून का म्हणते शुभंकर होते अरे तो ना एक इशू झाला सतीश इशू म्हणजे नाही म्हणजे असं काही फार काही नाही आपण चित्राला मयुरीच्या रूम मध्ये राहा असं सांगितलं ना हा मग मग म्हणजे तसं काही नाही पण आपण मयूला न विचारता डायरेक्ट शिफ्टच केली ना तिच्या रूम मध्ये त्यामुळे मयूला राग आलाय आणि तिचं असं म्हणणं आहे की तिला का नाही विचारलं डायरेक्ट शिफ्ट का केलं म्हणजे आपण मयूची परमिशन घ्यायला हवी होती का शहाणी झाली मोठी काय वय काय तिचं हा आणि तू हे सगळं ऐकून घेतलंस अरे सतीश असं काय करतोयस तुला असं वाटतंय का की मी हे सगळं तिचं ऐकून घेतलं असेल म्हणून अरे मी तिला समजावलं ओरडले सुद्धा पण ती ऐकूनच घ्यायला तयार नाही ऐकायला तयार नाही याचा अर्थ काय होतो अर्चू कुठं आहे कुठं ती मयो सतीश हे बघ तू उगाच आवाज चढवू नको बोलूस ऐक माझं आवाज चढवू नकोस म्हणजे काय अर्चू मयूर जर का असं वागत असेल तर तिला ओरडायला नको आपण समजते काय ती स्वतःला ती चित्रा बिचारी तिकडे बाहेर बसले चुपचाप आणि बोला बाई मयूला बोल मयो ए मयो सतीश ती खाली आहे तिच्या रूम मध्ये नाही आहे ती तिला ताबडतोब बोलाव सतीश दादा तू चिडू नका मारत होतास हो चिडू नकोस रे लहान आहे ना ती चित्रा मी बघतो काय करायचं ते हा तू मयूच्या खोलीत जा पण दादा तू तिला ओरडू नकोस हा चित्रा मी म्हंटल ना मी बघतो काय करायचं ते तू मयूच्या खोलीत जा अर्चू मयूला बोलव बोलव लगेच हो अरे